आणि अर्वाच्या भाषेमध्ये शिव्यांच्या ऑडिओ क्लिपबद्दल लोकप्रतिनिधींना नेमकं काय वाटतं? आमदार वैभव नाईक आणि अतुल भातकळकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. दोन आमदारांच्या संभाषणाची, ज्या संभाषणामध्ये अर्वाच्या शिव्या आहेत, ती ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होती आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून वैभव नाईक आपल्यासोबत आहेत. कशा प्रकारे बघता तुम्ही आता आम्ही तुम्हाला ऑडिओ क्लिप ऐकवली, कशा प्रकारे बघताय अशा प्रकारे शिव्या दिल्या जातात दोन आमदारांना? खरं तर आज ज्या आमदारांनी शिव्या दिल्या आहेत ते भाजपचे माजी मंत्री आहेत. खरं तर आज भाजपला कोणताच हे राहिला नाही आहे, धाक राहिला नाही. सर्वसामान्य माणसाने सुद्धा एकमेकाशी बोलताना सुसंवाद साधला पाहिजे. आपण आपल्याकडे आयुध आहेत, आपण ज्याची चर्चा केली निवडणूक त्यावेळी त्यांच्याकडे आयुध होती, त्यामुळे अशा शिव्या देणं हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि भाजपची ताकद असल्यामुळे हे अशा शिव्या देतात. हे बघा, मुळामध्ये ऑडिओ क्लिपची सत्यता कोणी व्हेरीफाय केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे ती सत्यता व्हेरीफाय झालेली नसताना कोणावरही दोषारोप करणं हे 100% चूक आहे. ते संजय राऊत तर रोज शिव्या घालतात. काल ते राज्याचे उपमुख्यमंत्र्यांना काय बोलले आणि ते तुम्ही दाखवलं. माझ्या ट्विटवर ते काय बोलले होते जेव्हा मी त्यांच्यावर एक ट्विट केलं सभ्य भाषेत. आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे किंवा संजय राऊतांनी हे बोलावं म्हणजे तळीरामाने दारूबंदीविषयी बोलण्यासारखं आहे, एवढंच मी आलो. खरं तर संजय राऊतांचा बाणा ठाकरी बाणा आहे आणि ते शिव्या घालताना चोरून लपून घालत नाहीत. परंतु भाजप जो स्वतःचा आवांटोय स्वतः वैचारिक असल्यासारखा, तो मात्र आज त्याचा बुरखा टराटरा फाडलेला आहे आणि त्यामुळे ते आमच्यावर आरोप करत आहेत. परंतु त्या ठिकाणी टीका असेल ती आपण ती योग्य पद्धतीने आपण घेतली पाहिजे आणि अशा हे टीका करणं चुकीचं आहे. त्यामुळे वैभव नाईकांनी आपली प्रतिक्रिया दिली, अतुल भातकळकरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे की शिव्या देणं कितपत योग्य आहे आणि अशा प्रकारचं शिव्या व्हायरल होत असते तर त्यावर लोकप्रतिनिधींना नेमकं काय वाटतं हे आम्ही जाणून घेतलं. कॅमेरामॅन दीपेश माधनसमी वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.